नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC नॉलेज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे मित्रांनो करंट अफेअर 18 तारखेचा जून 2021। तर खूप महत्त्वाचे क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो याच्यामध्ये, तर व्हिडिओ हा लास्ट पर्यंत बघा मित्रांनो। तर फर्स्टली बघूया आपण, बघा मित्रांनो संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात वाळवंटातील संघर्ष परिषदेच्या 14व्या सत्राचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात वाळवंटातील संघर्ष परिषदेच्या 14व्या सत्राचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो कोण होते, तर नरेंद्र मोदीजी। आन्सर ए करेक्ट। नंतर बघूया, बघा कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी सोडवण्यासाठी कोणत्या देशाने प्रोजेक्ट 2 फॉर इंडिया सुरू केलेली आहे? तर कोणत्या देशाने जे प्रोजेक्ट 2 फॉर इंडिया, दुसऱ्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर ऑक्सिजनची जी मागणी सोडवण्यासाठी प्रोजेक्ट 2 फॉर इंडिया ही देशाने कोणत्या देशाने प्रोजेक्ट 2 फॉर इंडिया ही सुरू केलेली आहे? तर कोणत्या देशाने मित्रांनो, तर इंडिया म्हणजेच भारत। तर करेक्ट आन्सर आपलं 2 बी। नंतर बघूया, युवा शक्ती कोरोना मुक्ती अभियान कोणत्या भारतीय राज्यात सुरू होणार आहे? बघा, युवा शक्ती कोरोना मुक्ती अभियान कोणत्या राज्यामध्ये करणार आहे? तर मित्रांनो कोणत्या, तर मध्य प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, बघा नफ्ताली बेनेट नुकतीच बातमी देणारी संस्था कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान आहेत? तर कोणत्या देशाचे, तर इस्रायलचे। कोणत्या, इस्रायलचे जे नफ्ताली बेनेट आहे, तर ही नुकतीच बातमी देणारी संस्था कोणत्या देशाने नवीन पंतप्रधान आहेत? तर इस्रायल या देशाचे नवीन पंतप्रधान आहेत। नंतर बघूया, बघा राजा परबा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? राजा परवा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर ओडिशा। उत्तर आहे मित्रांनो, तर ओडिशा या राज्यातील हा सण आहे राजा परवा। नंतर बघूया, जून 2018 मध्ये खालीलपैकी कोणत्या मायक्रो फायनान्सच्या नियमन विषयक सलग दस्तऐवज जारी केले? तर कोणत्या याने, तर मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे, तर RBI रिझर्व बँक ऑफ इंडिया जून 2011-21 मध्ये यांनी मायक्रो फायनान्सच्या विषयानुसार सल्ला संमत दस्तऐवज जारी केलेले आहे। नंतर बघूया, जम्मू काश्मीर प्रशासन कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध वैष्णवदेवी मंदिराजवळ भारतीय सर्वोत्कृष्ट पौराणिक थीम पार्क उभारण्याची योजना आखत आहे? मित्रांनो कुठे, तर रियासी येथे वैष्णव माता मंदिर तिथे प्रसिद्ध आहे, तिथे थीम पार्क उभारण्याची योजना आखत आहे। नंतर बघूया, जून 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या IIT ने कोयता फाउंडेशनच्या वतीने कोयटा सेंटर फॉर डिजिटल हेल्थ म्हणजे KCDH ची स्थापना केली? बघा, तर KCDHचा लॉन्ग फॉर्म काय आहे, तर कोयटा सेंटर फॉर डिजिटल हेल्थ। तर कोणत्या IIT ने केलेली आहे मित्रांनो, तर बघा कोणत्या, IIT बॉम्बे। करेक्ट आन्सर ए। नंतर बघूया, बघा जून 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या फेडरल बँकेने ग्राहकांशी संबंधित व्यवस्थापित करण्यासाठी क्लाउड आधारित साधन म्हणजेच Oracle CX दत्तक घेण्यासाठी भागीदारी? म्हणजे जे Oracle CX आहे मित्रांनो, C-X जे आपलं जे क्लाउडिंगवर आधारित साधन असतात Oracle मध्ये C-X, त्या दत्तक घेण्याची भागीदारी कोणत्या कंपनीने घेतलेली आहे? तर कोणत्या कंपनी मित्रांनो, इन्फोसिस। नंतर बघूया, तर बघा वर्ल्ड गिविंग इंडेक्स 2021 नुसार जगातील सर्वात सेवाभावी देशाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
वर्ल्ड गिविंग इंडेक्स 2021 नुसार जगातील सर्वात सेवाभावी देशाच्या किमतीत आपल्या भारताचा क्रमांक मित्रांनो 14वा लागतो। कितवा 14वा, तर करेक्ट आंसर आपलं डी आहे मित्रांनो। आणि